2024 मध्ये आर्थिक वाढीचा दर हा 8.2% राहण्याचा अंदाज, तर 2023 च्या तुलनेत 2024 मध्ये महागाई कमी झाल्याचाही दावा, आर्थिक पाहणी अहवालातून माहिती समोर. देशाच्या आर्थिक अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर आता शेअर बाजारात उलथापालथ. अर्थसंकल्पानंतर कसा परिणाम होणार यावर लक्ष, गुंतवणूकदारांमध्ये धाकधूक. मागच्या अर्थसंकल्पावेळी तब्बल 2.5 तास विरोधकांनी माझा आवाज दाबला. पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर आरोप, तर विरोधकांकडून नकारात्मक राजकारण केलं जात असल्याचाही हल्लाबोल. भारताची परीक्षा प्रणाली पूर्णपणे फ्रॉड, परीक्षांमध्ये झालेल्या घोटाळ्यांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल. आरएसएस आणि भाजपची आज महत्वपूर्ण बैठक, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्व. टोमॅटो पिकावर मावा आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव, आधीच महाग असलेल्या टोमॅटोची आवक आता घटण्याची शक्यता, तर टोमॅटो आणखी महाग होणार. मुंबईला पाणी पुरवठा करणारे तलाव निम्मे भरले, पालिका आता 10% पाणी कपातीचा निर्णय 2 दिवसात रद्द करण्याची शक्यता. मनोरमा खेडकरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, शेतकऱ्यांना बंदूक दाखवल्या प्रकरणी कारवाई. अंबरनाथचं चिखलोली धरण ओव्हरफ्लो, अंबरनाथकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली. आज कोयना धरणातनं 1050 क्युसेक पाणी सोडणार, कोयना कृष्णा काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा. जुन्या मुंबई पुणे महामार्गावर तरुणाची स्टंटबाजी, आरटीओचे नियम धाव्यावर बसवत हुल्लडबाजी, तरुणांसह अनेकांच्या जीवाला धोका.